राम राम मंडळी, कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. एक स्त्री ही त्या घरची, म्हणजे बापाकडं असो नाही तर नवऱ्याकडं असो, त्या घरची इज्जत असते. आणि त्या स्त्रीने जर असं ठरवलं की ह्या दोन्ही घरची इज्जतीचं परवाटलं करून टाकायचं, डोईचा पदर आला खांद्यावरी आणि खांद्यावरून कमरेभोवती आणि कमरेवरचा मी पदर सर सोडून दिला, तर काय वाईट घटना घडू शकते हे आपल्याला आज बघायचं. राजस्थान, दौसा नावाचा जिल्हा आहे आणि लालसोर नावाचं गाव आहे, फेमस आहे गाव अगदी. तर राजस्थानमधलं की कसं आहे तुम्हाला सगळं वाळवंट, जरा आपल्यासारखी सुबत्ता नसते, आपला विदर्भ असन मराठवाडा असन, कमीत कमी पाऊस पाणी योग्य झालं ना कापसाचं पीक होते, काहीतरी जगण्यापुरता आधार होतोय, चार गुरं पाळीस, तिकडं तसं काहीच नाही, लय अवघड परिस्थिती. पशुपालन चालतं, पण 100 रुपयाची नाही 500 रुपयाची नोट असले ना 12-12 महिने लोक मोडत नाहीत. हां, लय पारनाड्याला पाणी शिरलं तरच पैसे मोडायचं, आता पैसे येण्याची शक्यता कमी. त्या ठिकाणचा मनोज कुमार मीना वय वर्ष 26, नवविवाहित. आता कोणाचं बी लग्न झालं की त्याला असं वाटतं. आणि ह्या बघा, ही जी जग आहे ना, ह्या तरुणांची जी मन तुम्हाला सांगतो, ही तीनच गोष्टी भोवती फिरत आहे सध्या, त्याच्या पलीकडं लोक जायला तयार नाहीत. ह्यांना पहिल्यांदा पाहिजे सेक्स करण्यासाठी एक मादी. मादी का म्हणायचं, ती लक्ष्मीच्या रूपात बायकोच्या रूपाने येऊ शकते, ते गोष्ट वेगळी. पण बऱ्याच जणांचं अफेअर करणं, गर्लफ्रेंड ठेवणं ह्याच्याकडे बराच ओढा असतो. काळ कसा बदलतो आहे बघा, 2 नंबरला त्यांना पाहिजे असतो पैसा. आता पैसा काही असा फोकाट मिळत नाही, पैशासाठी पैसा कसा मिळतो, जे कसं चालतं, पैसा मिळवणं ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे अशातलं नाही, लय सोपं आहे अशातलं पण नाही. जास्त्याचं नशीब, जास्त्याचं कष्ट व्यवसायातून मिळू शकतो, श्रमातून मिळू शकतो, चोरीतून मिळू शकतो, असंही. पण कसे काय केल्यावर काय होते तुमचं तुम्ही ठरवायचं. 3 नंबरला आहे बँक बॅलन्स. लोकांना कार पाहिजे, बंगला पाहिजे, आणि बंगला म्हणलं की 50 लाखच. हां, हे काही सोप्या गोष्टी आहेत का? तुम्ही हाडा मासाचा एक माणूस आहे, त्याच्यामुळं माझं कायम सांगणं की आपली परिस्थिती आपला हातरून बघूनच पाय पासरा. व्याजांनी बँकांनी खाजगी सावकारकडून पैसे घेऊ नका, आयुष्याचं बरबादल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. हा, याच्यातून शून्यातून सुरुवात करा, काय फरक पडत नाही. 2 वर्ष लेट, पण तुम्ही थेट सक्सेस होणार, पण गुतडा होणार नाही, असा विषय. हा मनोज कुमार मीनाचं लग्न झालं, त्याची बायको शांतीदेवी अतिशय सुंदर स्त्री, आणि राजस्थान तशी पण गोरी गुमटी कातडा असतो, दिसायला देखणी जास्त, उष्ण दमट हवामानाचा प्रदेश येतो. आणि राजस्थानी लय देखणी, तिथं अशी एक प्रथा आहे की बाया बघा तोंड कायम दाखलेलं असतं, काही समाजात आहे तशी प्रथा अजून, इतकं तिला स्त्रीला किंमत आहे. आणि जोहार केलेला आहे, स्वतःचं बलिदान दिलेलं आहे पूर्वीच्या काळी स्त्रियांनी स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी, असा विषय. म्हणजे पवित्रभूमी आहे, त्या ठिकाणी ही शांतीदेवी आणि मनोज मेना, शांतीदेवीचं वय 20, कारण 6.5-6 महिने झाले लग्नाला. दोघा जणांनी ठरवलं की गुजरातमध्ये लिंक होती एक, त्यांची लिंक म्हणजे कशी, कामादान द्यायची, म्हणजे कंपनीत जाऊन OTBT केला तर आपल्याला 12-25 हजार महिना मिळेल, आपण तिथं जाऊ. त्या लालसोरमधून कुटुंब आलं गुजरातला. आता गुजरातला हे जे कुटुंब नोकरीसाठी आलं, अंकलेश्वर म्हणून बाग आहे, तिथं कंपनी आहेत, आणि त्या ठिकाणी ते आता गुजरातमध्ये कंपन्यांची कमी नाही. नाशिकवरून एक मार्ग जातो बघा गुजरातमध्ये, त्याच्यात गेल्या महिन्यात माझा जाण्याचा योग आला माझ्या शूटिंगसाठी. त्या ट्रकांच्या येऊन तुम्हाला माहिती आहे का काय काय महाराष्ट्रातून तिकडं जाते, माझ्या डोळ्याने बघितले वस्तू, वेगवेगळ्या प्रकारची झाडं जातात महाराष्ट्रात. ते गुजराती काय करतात ते महाराष्ट्रातून काय नाही त्यांना सांगता येत नाही. पक्षी पाहिले पिंजऱ्यांनी, काही प्राणी पाहिले, हे चाललं आहे आपलं, ही आपली संपदा आहे, आपलं महाराष्ट्रातलं काय ते तिकडं प्लॅन्ट करत्यान हे काय सांगताना. एका राजकारणाच्या पलीकडे जाऊन सांगतो, अख्ख्या देशात गुजरातला असं मुंबईपेक्षा भारी दर्जा देण्याचं काम चालू आहे सध्या, असं मला असं वाटतं. तिकडून इकडं काय येत नाही, तिकडून इकडं काय येतं, ती काय ती कुरकुर हवा भरलेली त्याच्यात, घ्या 10 रुपयाला, घ्या 5 रुपयाला, ती तिकडून इकडे येतं, इकडून मात्र बऱ्याचशा गोष्टी तिकडं चालल्यात, असा विषय. आता ह्या गुजरातमध्ये अंकलेश्वरमध्ये ही जोडपं कामाला राहिलं. कामाला राहिल्यानंतर
तो जो मनोज कुमार मीना आहे त्याची थोरली बहिणीचा मुलगा, त्याचं नाव लोकेश, त्याचंही 22. ती बहीण काय म्हणली भावाला की ही पोरग इथं हुंडारत आहे, बोंबलं थिंडत आहे, त्याच्याकडं मोबाईल आहे, रिचार्जला सुद्धा पैसे मायाकून करून बांधून देत आहे, ते काम करीत नाही काय नाही, आणि ही सेल्फी काढ ती सेल्फी काढ, ह्या डोंगराव जा त्या डोंगराव जा त्या झाडावर चढ याला तिकडं नेन कामाला लाव, चार पैसे माझ्या प्रपंचाला आधार होत्या, त्याने निमार्द खराल तर निमार्द मला मिळत्यान. आता स्वतःची बहीण आहे, बहिणीचा प्रपंच आहे, बाचा आहे, कुणी मदत करीन? मग त्या मामानी मनोज कुमारनी ती वाचा घेतला बोलून, पण त्याला माहीत नव्हतं ही चक्क आस्तनीतला निखारा आहे किंवा हा इस्तू आहे. हा ह्या इस्तू जर आपल्या लेपट्यात पडला, अंगोधड्यात पडला, तर हा हळूहळू कसं ती कापूस कसा फुलवतो पेटल्याव, तसं आपलं आखं बेडरूम खालास करून टाकणार आहे. आणि झालं तसंच, हा जो लोकेश आहे, हा लोकेश आला, लोकेशनी आल्या गेल्या 6 महिन्याची झालेली नवरी बघितली बा पहिल्यांदा. हा ती मामी नात्याने बऱ्याच, आता हे देश कसा आहे तुम्हाला सांगतो, अनेक जाती धर्म पंथ काय लय लय सगळ्याचा मिक्स मिळून बांधलेला आहे. ती आता अमेरिकन आठवल्यासारखं नाही की एकच आहे ते सगळे, कुणाच्या सॅलरी ती वेगळ्या, कुणाची काय, कुणाची मानसिकता कशी असं काही सांगता येत नाही तुम्हाला सांगतो. ह्यो जो लोकेश आला, ती मामाचं कशी नाईट शिफ्ट कधी दिवसा शिफ्ट, हे ह्याला बी कामाला लावलं बिगारी म्हणून, याला 500 मिळायची, 15,000 महिना, 5,000 हा उडवायचा, 5,000 10,000 घरी पाठवायचा, काही मामाला द्यायचा. ह्याला त्या मोबाईल चालयना, आणि त्या मोबाईलनी त्याचा कार्यक्रम राबवला. कसा राबवला तुम्हाला सांगतो, ही आवला ती 20 वर्षाची, त्याची जी मामी आहे ती 20 वर्षाची, तर ती फोटो काढायचा तिथं चोरून चोरून चोरून, आणि काढलेले फोटो तो एकांतात असताना त्या मामीचे क्लोजअपमध्ये असं क्लोजअपमध्ये घ्यायचं आणि ते बघायचं. हे एक नॉर्मल माणसाचे लक्षण नाही देणार ठेवा, ह्याला कामांद वासनांद म्हणतात. अगर दरोडा टाकायला लांब नाही गेला तू बाहेर, तू स्वतःच्याच घरात स्वतःचीच मामी, ही बघायला लागला. पण ती मामी बावळाट, आता ती समजा 20 वर्षाची आलडपोट, तिला लय अक्कल नसेल, पण स्वतःचं शरीर लोकाला दाखवून एवढी तर अक्कल देवाने दिली असेल ना. ती ती आंघोळ करून झाली, आता बाहेर कसं असतं जरा प्रॉब्लेम असतात, ह्याचं आंघोळीचं नाणी बिणी असेल त्याचं प्रॉब्लेम असतात, जरा बाथरूम काही असे टाकाटक नसतात, तर ती आंघोळ करून आली ना परकर घेऊन, असं याच्या पुढं लुगडी नेसायची, साडी नेसायची, किती म्हणजे समजा उलट दिसेल तोंड करून असेल. ह्या सगळ्या गोष्टीमुळं ही विची त्यो विचा ह्याच्या भावना बळकल्या जायच्या. हा तिच्या कपड्याच्या आत असलेल्या शरीराची हा कल्पना करायचा. तुम्हाला सांगतो कुठलीही गुन्ह्याची सुरुवात, गुन्हा एखादं गाडच्यात ना मा बाहेर, ह्याचं फाउंडेशन फार गरजेचं आहे, आणि ते प्रत्येक गुन्ह्याला फाउंडेशन असतं. हा कुठली गोष्ट अशी लगेच एकाएकी होत नाही, काही ठिकाणी त्याचं बरोबर ते गुंतत, त्याचं एकदा साचलं की ते फुटतंच, साचलं की ते बाहेर पडतंच, असा विषय ह्युमन सायकोलॉजी त्याच्या पाठीमागं. शेला ती इतकी आवडायला लागली की हे दचकून जागा व्हायला लागली तिच्या फिगर बघून. हा मग हा मामा रात्र पडला घरी असलं की हा कधी कधी दिवसा बाहेर जायचा, म्हणजे जमलिंग व्हायचं दोघाच. त्या मामीनी त्याला सपोर्ट केल्यामुळं ह्याचा थोडा मनावरचा ताब हलायला लागला, आणि जोडीला पॉर्न होतंच, ते पॉर्न बघायचा, हे सगळं म्हणजे एका स्वतःचा नाश करून घेण्यासाठी पुरुषाला ज्या ज्या गोष्टींची गरज असते, म्हणजे आपण कसं म्हणतो एखादा मारायचं म्हणलं तर बा औषध मरून गेलं किंवा काय, ज्याची ज्याची गरज असते ते सर्व त्या मोबाईलमध्ये आहे. कसा वापरायचा तुम्ही ठरवा. मोबाईलनी अनेकांना फोटोत पाठवले, तुम्ही अजून जमिनीवर आहात, फोटो जाऊ नये अशी माझी इच्छा आहे, म्हणून आपला कार्यक्रम चालला. काही दिवस गेले, यांचे काही संबंध विमन काय लगेच जुळले नव्हते, पण धाडस होत नव्हतं याचं. आणि मामी कसं होतं, हा म्हणून नोकळत नव्हतं, तिथं नाही म्हणून नोकळत नव्हतं, शी थोडं बी यायचं लोकेश, आईला आपण जर मिठी मिठी मारा तिकडून जर वाना बसल्यात काय करायचं, भीती प्रत्येकाला दिलेली देवाने. हा डर बहुत किमती चीज आहे. यांनी केली सुरुवात, यांनी काय केलं, तेवढ्या ती घटना घडली की ते लोकेश आहे, त्याचा जो मामा आहे मनोज कुमार मीना आणि शांती देवी, त्या मनोज कुमार मीनाची आई अटॅकने वारली राजस्थानमध्ये लालसोरला. आता आग्ने बिग्ने द्यायचा हा सगळा विषय होता, त्याच्यामुळं इतकी गांधी पाटकून रेल्वे धरले की गाव गाठलं, सगळा विधीविधी झाला. तो राजकुमार मनोज कुमार म्हणला बायकुला बादशाला
तुम्ही दोघं रूमवर जा आणि साहेबांना ही लेटर दे की मी 15 दिवसात येतो, 13 वगैरे झाल्यावर तू कामावर जा. आले दोघं जण, आले दोघं जण. आता कसं झालं, एखादी अनैतिक गोष्ट करायची म्हणलं ना एक दडपण असतं बघा, कोणतं कुणीतरी येईल, मामा येईल कामावून किंवा काय होईल. आता तसा विशेष ज्ञान राहिला काय, कारण मामा कुठं, राजस्थानमध्ये. मामा राजस्थानमध्ये हा इथं तुम्हाला सांगतो इतका खतरनाक कार्यक्रम दोघांचा चालू झाला. हा, कारण हे दोन्ही 20-20 होते, मामा 26 होता आणि ह्याच्यात समान दोषी दोघं. हे मी सांगतो ती बाई बावळाट नात्याचा विसर पाडला. आता तसं ते नातं आईचं आहे, ध्यानात घ्या. मामी माझी त्यांना नात्याचा विसर पाडला, संस्कृतीचा त्यांनी कुत्रा लावून टाकला पार, आणि त्या घटनेची नोंद एकमेकाच्या मनात जरी सुखावली असत्यान, एकमेकाच्या मनात जरी त्यांना आनंद वाटला असन, तरी त्या घटनेची नोंद कुठं नाहीतरी नियतीकडं घेतली गेली. रजिस्ट्रेशन झालं यमाच्या दरबारात, फक्त रजिस्ट्रेशन. यांचा एक शॉट झाला की तिकडं रजिस्ट्रेशन झालं. आता फक्त काहीतरी व्हायचं आहे, त्यांना ठेवा. ही सगळ्याच्या बाबतीत आहे, पण कळत नाही काय करू आता. मग आता ह्यांचं झाला रंगारंग कार्यक्रम चालू. एवढी दिखणी मामी बघून शिवी तर पारवी थरून गेलं. आणि त्यांनी काय पहिलं शरीर सुखचं त्यांनी फक्त प्रॅक्टिकल केलेलं नव्हतं, त्यांनी मोबाईलमध्ये बघितलं होतं की असं असं असतं बॉ, स्त्री अशी अशी असते, असा असा विषय असतो. पण प्रॅक्टिकल म्हणलं आयला मला मोबाईल आणि ओरिजिनलमध्ये तर भयंकर फरक आहे. मला काय ते पॉर्नबीरमध्ये मजा नाही म्हणला. हा, हे कसं ओरिजिनल, ओरिजिनल ते ओरिजिनल. आता तुम्हाला डालडा दिला पावशा, डालडा टेस्ट बघा, त्याचा वास बघा, वाकारी येईन तुम्हाला सांगतो. बऱ्याच वेळा ते चरबीसुद्धा त्याच्यामध्ये असते गुरंगायांची. हे पण पाठीमागे प्रकार. आपल्याकडं माणूस पैसे कमावण्यासाठी ज्याप्रमाणे शेंगदाण्यात खडे टाकतात, तसं ते चरबीसुद्धा मिक्स कर त्या जनावराची, त्या डालड्यामध्ये असं एक विषय होता. गावरंगाईचं तूप बघा, म्हशीचं तूप बघा, ओरिजिनल तूप हा, त्याचा वास वेगळा, त्याचा गंध वेगळा. आणि तूप हा प्रकार असा आहे की 1000 वर्ष ठेवा, 50 वर्ष ठेवा, 10 वर्ष ठेवा, खराब होत नाही का, ते गावरान तूप. त्याला म्हणतात ओरिजिनल. त्यामुळे ओरिजिनलला सुरुवात झाली. आता सुरुवात झाल्यानंतर 15 दिवसांनी आला मामा. त्यांचं आपलं बामठ्यांचं लय खतरनाक असतं, गपचीप कार्यक्रम चालला पाहिजे, त्याला वाटतं कुणा हे नाही. त्यांनी तुम्हाला सांगतो तो मामा दिवस पाळीला समजा गेला, रातपाळी करून हा आलेला असला, ह्याचं सगळं कार्यक्रम चाललेला असला. ती बाई इतकी बामठी निघाली, इतकी भगार निघाली ती शांती देवी. शिव म्हणायचा न्यूड फोटो काढायचा. आता न्यूड म्हणजे एक सुद्धा कपडा अंगावर ठेवायचा नाही, की सगळं मोकळं सोडायचं गळ्या बिळ्यामध्ये. आणि एखादी हिरोईन कशी पोज देते, अशी 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 वाकडी तिकडी कशी बी काय, फक्त मेन पार्ट जाखून. हां असं, तर तसले जे फोटो आहेत ती न्यूड झाली, ती बुंगळी झाली आणि याला लावलं फोटो काढायला वाचायला. ते 68 फोटो त्याच्या मोबाईलमध्ये होते, त्यांना ठेव. म्हणजे ह्यांनी आखाआखी सोडली, आता काय विषय नाही राहिला. आणि नंतर वर झालेलीची सगळा विषय चालू होता व्यवस्थित. याच्या मनात काय येऊ नये. आता एक बघा, नियती काहीतरी निमित्त ठेवतेच, म्हणजे ठेवतेच की सदर मेले किंवा मेला, पण कसा मेला, कारण अचानक असं कोणाचा जीव कोण घेऊन जात नाही, फक्त कारण माग राहतं. आणि यांच्या बाबतीत काय झालं म्हणा, याचा मेंदू, याचा तो लोकेशचा मेंदू आहे, त्या लोकेशच्या मेंदूमध्ये आलं की आपण. आणि हे प्रकरण 1.5 वर्षापर्यंत चाललं होतं त्यांचं, 2022 चालू झालेलं प्रकरण 24 उजडत आला. 2024 ह्या गोष्टीचा पायली भरली, पायली भरलं वरून आदेश आला नियतीचा, उचला जाऊन द्या गाडी यांची. यांची गाडी अनरत होती, यांनी डोकं असं चालवलं. याने लोकेच्या बुद्धीत असा विचार आला, याला एकाच प्रकारात काय मजा नाही, याच्यामध्ये कसं प्रकाराची स्टेप बदलली पाहिजे. आणि कुठला गुरु नाही, कुठलं शिक्षण नाही, कुठलं वाचन नाही किंवा कुठली टेक्निक नाही, मोबाईल हाच गुरु. त्यांनी त्याच्यातलं ते पाश्चिमात्याचे जे अश्लील व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये नैसर्गिक अनैसर्गिक हा एक प्रकार असतो. यांनी केलं ना अनैसर्गिक सुरुवात इकडं. ती बाई आता ठाण ठाणं बांबवली, म्हणजे अजिबात जमायला नाही, तू जाऊन देवाडी म्हणली, तू हे असलं आपल्याला जमत नाही. त्याने मला ही बघ मोबाईल ही असं असतं, ती मला माहीत नाही. आता हे वीच दोघं विचची बरं का, अकल कमी आहे. ह्यांनी अनैसर्गिक सुरुवात केल्यापासून तिचा प्रचंड विरोध, आणि निस्ता विरोध नाही,
तर त्याच्या काही कृतींच्यामुळे तिने असं सांगितलं, मला हा विषय इथं संपायचा आहे, तू तुझा उद्योग बघ, मला माझा प्रपंच करून दे. झालं गेलं, गंगेला मिळालं. बाईचं नाय म्हणजे नाय असतं, डायरेक्टच होत्याचं नव्हतं झालं याच. याला तर उभं वारं सुटलं, आता काय करावं, वाटलं झालं फार. करायला गेलो गणपतीन, झाला ना मसोबा. आता सगळंच हायती बी गेलं, सगळंच गेलं. ही वरून ठरवी ठरलेलं फक्त माणसाला कळत नाही ते. मग ह्याने विचार केला, म्हणला हिला जरा अक्कल म्हणजे दाडा शिकवायला पाहिजे. याने मग आम्हाला घेतला ऑप्शन. आता त्याच्या आदल्या दिवशी दोन दिवस नेमकी ती मामी तिच्या भाऊ आला होता, त्याच्या भावाचं नाव धर्मेंद्र आहे. धर्मेंद्रांनी वडील आधारित म्हणून गावाकडे गेली तिथे. आणि तिचं मायर जे आहे ना, तिचं मायर गुजरात आपलं सॉरी राजस्थानमध्येच मायर आहे. आणि त्या ठिकाणी ती गेली. मामाला घेतला ना कॉपचे त्यांनी. मामाला म्हणलं, ह्या बघा मामा, आम्हीची लक्षणं काय चांगली नाही, तुम्हाला खरं सांगू का, मला तुम्ही कोणाला सांगू नका बरं का. आता उगा आपला घरातला विषय म्हणून, पण मला लई टेन्शन आहे. म्हणलं काय झालं, अहो तास तास कोणाबरोबर तरी बोलते ती. आता लोकेशला करायचं होतं काय होतं की श्या मामानी मामाला चिथून द्यायचं, हिचं कुठंतरी बाहेरला पडाय. मामा तिला तर सोडून देईन, मारहाण करीन, काय करीन. आणि मग ही परत माझ्याकडे फिरून येईन, हे त्याचं डोकं. कारण डोकं मेंदू 20 वर्षाचं, त्याला काय लय अक्कली अशाला भाग नाही. मामाला सांगितलं उलटं पाणी. मला बाहेर कोणासंग तरी बोलती, पावडर गन पावडर करून जाते बाहेर, आणि तास दोन तासाने येते भाऊ. पण मला म्हणते सांगू नको कोणाला, मला 100-200 बी खायला देते भाऊ. मामाची हल्लीन टाळकं, कारण ते चांगलाच होता रा मनोज कुमार मीना. ना म्हणला काहीतरी भानगड आहे आहे आहे. म्हणला तिच्याकडंच जातो डायरेक्ट. तो गेला तिच्याकडं लालसोरला, गुजरातवरून लालसोरला गेला. हा लोकेश तिथंच ठेवला गुजरातमध्ये. तिथं गेला होतं धर्मेंद्र, तिचा भाऊ शांतीदेवीचा भाऊ धर्मेंद्र. ती दोघाला समोर घेतलं आणि तिच्यावर डायरेक्ट आरोप केलं की तू बाहेर फिरते माझ्या भाषेने, मला सगळं सांगितलं आहे असं तसं. मग जी स्त्रीने त्या बाच्याला सपोर्ट केला, त्या बाच्याला नागडे उघडं दाखवलं, त्या बाच्याला बरोबर संबंध ठेवलं, त्या बाच्याला बिघडावलं असं धरून चाला, ती स्त्रीने मारलेलं पलटी. बघा असं या टायमाला स्त्री कुणाची नाही. जी बिघडलेली स्त्री आहे ना, ही तुमचा काटा काढल्याशिवाय कठल्याही प्रकारे पण राहणार नाही. हा ती टायमाला ते प्रेमबिन तसलं ती आता पुस्तकात, ती इकडं काही घ्यायचं कारण नाही. 2024ला ती म्हणली, तुम्हाला माहिती आहे का काय म्हणली, मी इकडे निघून का आले म्हणली, मी आंघोळ करत असताना याने माझे फोटो काढले, त्या मोबाईलमध्ये फोटो आहेत म्हणली, आणि त्याने मला ब्लॅकमेल केलं, त्याच्यामुळे मी इकडं आले असं तसं. आणि तुमच्या भाषेचे माझेच अनैतिक संबंध होते, तिने सांगितलं. म्हणलं तुम्ही काय मला सांभाळा नाही तर सोडून द्या, पण तुमचाच बासा जबाबदार आहे. याला तर नवीच बातमी मिळाली. सगळ्यात जास्त रागाला धर्मेंद्र. धर्मेंद्र कोण, ते शांतीदेवीचा धाकटा भाऊ. ती थोडं गुंड टाईप होतं. आता त्या राजस्थानमध्ये तुम्हाला जोधपूर हा जो एरिया आहे ना, तिथं एकाचडी एक गँग आहेत, लय गँग. आणि एकमेकालाच मारत्यात रोज 5-5 आपलं महिन्याकाठी 5-5 इडेवाकडे गुंड तिथं एकमेकाच्या ह्याच्यामध्ये गँगवॉरमध्ये मारत्यात जोधपूर असं आहे. आणि मग तो धर्मेंद्र म्हणला, बघतोच आपल्या बहिणीला त्रास देतो का, आपल्या बहिणीला असं केलं ना, त्याचा काटाच काढायचा. आता ह्यो मनोज कुमार, धर्मेंद्र आणि अजून त्याचे दोन मित्र चौघजण आली. मनोज कुमार गेला काम आहो, त्याला माहीत नव्हतं हे काय करणार आहे. तो जो धर्मेंद्र आहे त्यो आणि त्याचे दोन मित्र ह्या तिघांनी मिळून तिथे एक रेवती नावाची नदी आहे, नदीकडे जंगल आहे, त्या ठिकाणी हा लोकेशला न्याला, दारू पाजली, गुजरातचा चकना खाल्ला आणि यांनी त्याला गळा दाबून मारला. निस्ता मारला नाही तर एका कुदळीनी बारका हत्यार होतं कुदळ, त्याचा खड्डा खाणला आणि त्याला तिथं पुरून टाकला. म्हणजे हा बाचा डायरेक्ट गेला कोणामुळं, आणि ते संबंधामुळं प्लॅनिंग याचंच गळ्यात आली, याच्यात फक्त निमित्त, पण ती नोंद झाली त्याचं जाणारच होतं. ती गेलं तेवढं जाऊन थांबलं नाही प्रकरण. त्याच्यानंतर ते आले, म्हणलं आपण चला तिकडं आता ते गुजरातमधून परत. गुजरातमध्ये मर्डर करून त्यांनी तो मुर्दा पुरून टाकला. दरम्यान त्याचे दोन मित्र गेले परत राजस्थानमध्ये लालसोर या ठिकाणी, आणि सवाई माधवपूर या ठिकाणी गेले. कारण सवाई माधवपूर मायर होतं तिचं, शांतीचं. तिथं ती होती बहिणी पैसे, ती परत गेली तिकडं. आणि तिला सांगितलं भाऊ त्याचा कार्यक्रम खालास केला. म्हणजे मोबाईल कुठे आहे त्याचा? म्हणजे मोबाईल मनोज कुमारकडे. बरं,
जो म लोकेश मारून पुरून टाकला त्याच्या आईनी बापाने सारखी फोन करायला सुरुवात केली. कोणाला? मनोज कुमारला. आमचा मुलगा तुझ्याकडे नोकरीला पडला कुठेही, त्याचा कॉन्टॅक्ट का व्हायला कुठेही. शिवाय आपलं 2-4 दिवस म्हणलं, 2-4 दिवस गेले पण उडाउडीची उत्तर करून त्याला डाऊट आला. त्यांनी सरळ गुजरातमध्ये आले, जिथं ते राहत होते तिथल्या लोकल पोलीस स्टेशन त्याची तक्रार केली की मनोज कुमार मेना त्याच्याकडे पाठवला होता मुलगा, तो उडाउडीची उत्तर देतो आणि तो बेपत्ता आहे. पोलिसांनी तर गुजरात पोलीस आहे मनोज कुमार मेना ताब्यात घेतला आणि मारण्याचा रापकावला तुम्हाला जाऊ. रापकावला की त्याला कल्पना होतीच, म्हणजे धर्मेंद्र त्यांनी काय केलंय मला असा विषय. धर्मेंद्रनी मारलंय त्याला. खुनात सहभाग मानल्यावर त्या मनोज कुमार मीना चांगलाच माणूस होता. त्यांनी त्या रात्री पोलिसांनी इतका जोडपला त्याला काळा निळा उत्सवावर, त्याच्या स्वतःच्या पॅन्टने आत्महत्या केली, फाशी घेतली. मनोज कुमार मीना पण गेला. आता ह्या अँगलमध्ये मला कधी कधी असं वाटतं की ते गुजरात पोलिसांनी जास्त मारल्यामुळं सुद्धा नेला असेल तो, पण रेकॉर्डला आणताना त्यांनीच आत्महत्या म्हणून दाखवलं. कारण ते काही करू शकतात तुम्हाला, कारण माणसं कुठली आहेत? राजस्थानमधली. गुन्हागारला आहे गुजरातमधली. आणि माणसं गरीब कुटुंबातली असली ना, गरीबाला न्याय नाही. त्याने आत्महत्या केली. आणि हा सगळा घडलेला विषय जेव्हा त्या धर्मेंद्रला कळला आहे, तो जयपूरमध्ये आला. 38 रुपये तिकीट खर्च करून जयपूरमध्ये आला आणि त्या ठिकाणी त्याने रेल्वेखाली आत्महत्या केली. बहिणीसाठी, बहिणीचा जो प्रियकर त्याने मारला, त्यांनी केली धर्मेंद्रने आत्महत्या. बघा आता माणसं मेल्या दोन, एका बाईमुळं माणसं मेल्यात दोन आणि खून झाला आहे एकाचा, अशी तिघं जण गेले. कलास आता विषय असा आहे की ती बाई आजही आहे. तीन लावली वाटं, हां तीन वाटं लावली. काय व्हायचं ती होईन नाही होईन तो विषय वेगळा, पण अशा स्वरूपाची महिला आजही एखादा अजून एक लोकेश शोधती तुमच्यात, अजून एखादा प्रियकर शोधती तुमच्यात. तशा महिलेने किती सिग्नल दिला, काही झालं. वाईट स्त्रीच्या नादी लागू नका. भल्याभल्यांनी स्वतःचे प्राण गमावले आहेत आणि तुमचं जाऊन आहे, एवढीच आपली इच्छा आहे. रामकृष्ण हरी माऊली.